द फिल्म इज इन्स्पायर्ड बाय मेनी ट्रू स्टोरीज. आधी स्क्रीनवर आपल्याला हे शब्द दिसतात, त्यानंतर दिसतं केरळचं सुंदर दृश्य, नंतर एका केरळी घरातलं वातावरण, आणि मग विषय शिफ्ट होतो थेट आयसिसवर. केरळमधल्या मुलींना फसवून अफगाणिस्तान सिरियामध्ये कसं नेण्यात आलं, तिथं त्यांना आयसिसमध्ये कसं सहभागी व्हावं लागलं, हा सगळा पिक्चरचा बेस. आपण बोलतोय द केरला स्टोरी या पिक्चरबद्दल. या पिक्चरचा ट्रेलर रिलीज झाल्यावर काही जणांनी सत्य उजेडात आणायचा प्रयत्न असं म्हणत पिक्चरचं कौतुक केलं, तर काही जणांनी अजेंडा पसरवण्यासाठीची प्रोपोगंडा फिल्म असं म्हणत पिक्चरवर बंदी आणायची मागणी केली. साहजिकच वादाला तोंड फुटलं आणि चर्चा रंगली. द काश्मीर फाईल्स प्रमाणे द केरला स्टोरी ही वादात सापडणार का? वादाला तोंड का फुटलंय, आरोप काय होत आहेत, हे बघण्याआधी द केरला स्टोरीचा खरा विषय काय आहे हे पाहिलं पाहिजे. नोव्हेंबर 2022 द केरला स्टोरीचा टीझर आला होता. त्या टीझरमध्ये असं सांगण्यात आलं होतं की केरळमधल्या 32,000+ जास्त मुलींची महिलांची तस्करी करून त्यांना आयसिस या दहशतवादी संघटनेला विकण्यात आलं आहे. हे रॅकेट केरळला इस्लामिक राज्यामध्ये रूपांतरित करण्याच्या मोठ्या ऑपरेशनचा भाग आहे. या टीझर नंतर पिक्चरचे लेखक दिग्दर्शक सुदीप्त सेन यांनी असा दावा केलेला की यातली कुठलीच गोष्ट खोटी किंवा पक्षपाती नाही. 2009 केरळ आणि मंगळुरूमध्ये सुमारे 32,000 हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं इस्लाममध्ये धर्मांतर करून त्यांना सिरिया अफगाणिस्तानमध्ये नेण्यात आलं. त्यातल्या काही जणींना जबरदस्तीनं आयसिसमध्ये दाखल करण्यात आलं. ही वस्तुस्थिती मान्य करूनही केरळ सरकार अशा आंतरराष्ट्रीय कटांविरुद्ध कोणतीही ठोस पावलं उचलत नाही. माझ्या 3 ते 4 वर्षांच्या संशोधनादरम्यान केरळमधून अपहरण आणि तस्करी करून गायब झालेल्यांपैकी कित्येक मुली अफगाणिस्तान आणि सिरियाच्या तुरुंगात सापडल्या होत्या. पण या टीझरमध्ये आलेल्या 32,000 मुली या आकड्यामुळं वादाला तोंड फुटलं. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी DGP तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. काँग्रेसनं 32,000 मुलींचा आकडा कुठून आणला असा सवाल केला. तेव्हा सुदीप्त सेन यांनी पिक्चर रिलीज झाल्यावर माझ्याकडचे संदर्भ देईल असं स्पष्टीकरण दिलं. त्यामुळे त्यांचा हा दावा बिनाधार आणि केरळची बदनामी करण्याचा डाव असल्याची टीकाही झाली. द केरला स्टोरीचा ट्रेलर आल्यावर मात्र त्याची तुलना थेट द काश्मीर फाईल्सशी केली जाते. द काश्मीर फाईल्सवर प्रोपोगंडा फिल्म असल्याची टीका झाली होती. या पिक्चरमधून काश्मीरी जनतेचं चुकीचं चित्रण आणि मुस्लिम समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपही झाले. भाजप शासित राज्यांमध्ये हा पिक्चर टॅक्स फ्री करण्यात आला, तर यावरून काँग्रेसनं भाजप आपला अजेंडा पसरवण्यासाठी या प्रोपोगंडा फिल्मचा वापर करत आहे. हा पिक्चर फक्त तिरस्कार वाढवण्याचंच काम करतोय अशी टीका केली. रिलीज व्हायच्या आधी आणि रिलीज झाल्यानंतरही काश्मीर फाईल्स वादाच्या भोवऱ्यातच होता. द काश्मीर फाईल्स वेळी झालेले वाद आता द केरला स्टोरीच्या निमित्तानेही होतील असं बोललं जातं. आणि या वादाचं मुख्य कारण ठरतंय पिक्चरवर होणारे आरोप आणि पिक्चरला दिला जाणारा पाठिंबा. भारतीय जनता पक्ष आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी द केरला स्टोरीचं समर्थन केलं आहे. भाजप ITCL राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांनी पिक्चरचा ट्रेलर शेअर करत खऱ्या आयुष्यातल्या घटनांवर आधारित असलेला हा पिक्चर धक्कादायक आणि अस्वस्थ करणार आहे. केरळचं जलद गतीनं होणारं इस्लामीकरण आणि निष्पाप मुलींना कशाप्रकारे अडकवून आयसिसमध्ये पाठवलं जातं याचं चित्रण यात आहे. लव जिहाद हा खरा आणि धोकादायक आहे, धोका ओळखा असं ट्विट केले. तर भाजपच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी द केरला स्टोरीला पाठिंबा देत काश्मीरनंतर आता केरळचं सत्य जगापुढं मांडलं जाणार असा दावा केला आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं द केरला स्टोरीवर हा पिक्चर म्हणजे संघ परिवाराचा अजेंडा असून पूर्णपणे चुकीच्या माहितीच्या आधारे केरळची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न आहे. हा केरळचा अपमान असून राज्यात धार्मिक द्वेष पसरवण्याचा भाजपचा प्लॅन आहे अशी टीका केली आहे. सोबतच काँग्रेसनं केरला स्टोरीवर बंदी आणावी अशी मागणीही केली आहे. तर केरळमधल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे खासदार जॉन बिट्रास यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना द केरला स्टोरीवर कारवाई करण्याची मागणी करणारं पत्र लिहिलं होतं. या पत्रात ते म्हणाले होते, केरळमधून 32,000 महिला गायब असल्याच्या आणि त्या आयसिसमध्ये दाखल झालेल्या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही. या खोट्या माहितीमुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होईल आणि याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. सोबतच त्यांनी 2019 आकडेवारी ही सादर केली होती. या आकडेवारीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं संपूर्ण भारतातून आयसिसमध्ये दाखल झालेल्या महिलांचा आकडा फक्त 155 आहे असं सांगितलं होतं. साहजिकच एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे केरळमधून आयसिसमध्ये गेलेल्या महिलांची नेमकी आकडेवारी आहे किती. तर इंटरनॅशनल सेंटर फॉर द स्टडी ऑफ रॅडिकलायझेशन या संस्थेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2019 एकशे 10 देशांमधून
40,000 जणांनी आयसिस जॉईन केलं होतं. त्यात 5,000 लहान मुलं, 5,000 महिला आणि 30,000 पुरुषांचा समावेश होता. देशातल्या तपास यंत्रणांनी 2019 माध्यमांना दिलेल्या आकडेवारीनुसार केरळमधून अंदाजे 100-200 लोक आयसिसला जॉईन झाले आहेत किंवा तसा प्रयत्न केला आहे. 2018 जेव्हा आयसिसचा जगभर प्रभाव वाढला होता तेव्हा केरळमधून जवळपास 10 लोक आयसिसमध्ये गेले होते. साहजिकच तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार द केरला स्टोरीत सांगण्यात आलेल्या 32,000 महिलांच्या आकड्याची पुष्टी होत नाही. मात्र पिक्चरचे लेखक दिग्दर्शक असणारे सुदीप्तो सेन म्हणतात, एवढा मोठा दावा आम्ही पुराव्यांशिवाय करणार नाही. मी पिक्चर रिलीज झाल्यावर आकडेवारी समोर आणेलच, पण तुम्ही आधी पिक्चर बघा. या सगळ्यात विरोधी पक्षांकडून असाही दावा करण्यात येतोय की केरळ हे असं राज्य आहे जिथं भाजपला आपली मुळं रोवता आलेली नाही. इथं आजही कम्युनिस्ट पार्टीचा आणि काँग्रेसचा दबदबा आहे. त्यामुळे केरळमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी प्रोपोगंडा फिल्म्सच्या माध्यमातून भाजप धार्मिक तड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर याला उत्तर देताना भाजपनं सत्य कधीच लपवता येणार नाही असं म्हणलंय. थोडक्यात, पिक्चर रिलीज व्हायला आठवड्याचा वेळ बाकी असला तरी राजकीय टीका, आरोप, प्रत्यारोप यांच्या केंद्रस्थानी द केरला स्टोरीच आहे. तुम्हाला काय वाटतं? द काश्मीर फाईल्स प्रमाणे द केरला स्टोरीवरूनही देशातलं राजकारण तापेल का? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.